पॅसेज बी प्रिय महाशय परिच्छेद रात्रीच्या माध्यमिक शाळांबाबत नवीन अन अनुदान पद्धतीमुळे काही अडचणी उपस्थित झाल्या असल्यामुळे नवीन अनुदान पद्धती अगर जुनी अनुदान पद्धती यापैकी शाळांनी आपापल्या सोयीच्या दृष्टीने कोणती पद्धती निवडावयाची हे ठरविण्याचा अधिकार शाळा चालकांना देण्याचा विचार चालू आहे असे आपणास यापूर्वी कळविण्यात आले आहेच त्या अनुषंगाने हा खुलासा करण्यात येत आहे रात्रशाळा ही एक उपयुक्त संस्था आहे या शाळेबाबत एक चांगले सामाजिक कार्य करीत आहेत काही अडचणींमुळे ज्या मुलांना योग्य काळी शिक्षण घेता आले नाही अशा मुलांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांचे भावी जीवन उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने या शाळांनी चालविलेले काम म्हणजे एक मोठी समाजसेवा आहे म्हणून या शाळांच्या अडचणींबाबत विचार करून त्या दूर करण्याच्या उद्देशाने सन एकोणीसशे चौसष्टमध्ये एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीने या शाळांच्या सर्व अडचणींचा तपशीलवार व सहानुभूतीपूर्वक विचार करून ज्या शिफारसी केल्या त्या शासनाने बहुंशी स्वीकारल्या आहेत ज्या शिफारशींमुळे आर्थिक प्रश्न निर्माण होत होते त्यांचा विचार करावयाचा राहिला होता त्याबाबतही शक्य तितक्या लवकर निर्णय घेण्यात येत आहे या शिफारशींचा विचार पुढे ढकलण्याची मुख्यत दोन कारणे होती पहिले कारण अनुदान पद्धतीत करण्यात आलेला बदल व दुसरे बडकस आयोगाच्या शिफारशींप्रमाणे द्यावयाच्या वेतनश्रेणी माध्यमिक शाळांना द्यावयाच्या पद्धतीत जे बदल करण्यात आले ते संस्थांचा आर्थिक बोजा हलका करण्याकरिताच करण्यात आले किंबहुना या सर्व बदलांमुळे बराचसा बोजा शासनानेच उचलला आहे तथापि रात्रशाळांना ही अनुदान पद्धती जाचक ठरत आहे असे शासनाच्या निदर्शनास आणण्यात आले व म्हणूनच या शाळांना जरूर त्या सवलती देण्यात येतील असे शासनाने आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्ष करता असे दिसून आले की नवीन अनुदान पद्धतीमुळे बहुतेक शाळांचे नुकसान होत नाही याबाबत रात्र शाळांच्या काही प्रतिनिधींबरोबर चर्चा केली असता नवीन अनुदान पद्धती योग्य आहे व तीच चालू ठेवावी असे मत त्यांनी दिले नवीन पद्धती सदोष नाही परंतु काही बाबतीत अडचणी येत असून त्यांचा विचार व्हावा म्हणून त्यांनी जे मुद्दे पुढे मांडले त्याबाबत शासनाचे धोरण पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे जे विद्यार्थी रात्र शाळेमध्ये वर्षाच्या सुरुवातीस नावे घालतात परंतु पुढे अपरिहार्य कारणांमुळे मध्येच शाळा सोडतात त्यांच्या बाबतीत अशी सवलत देण्यात येईल की जे विद्यार्थी गैरहजर असतात त्यांची नावे दोन महिनेपर्यंत पटावर ठेवून त्यानंतर त्यांची नावे कमी करावीत व त्यांची या दोन महिन्यांची फी अनुदान निश्चित करताना अनुदानातून वगळण्यात येऊ नये दुसरा मुद्दा माध्यमिक शिक्षकांना जशी सुधारित वेतन श्रेणी लागू केली तशी ती रात्र शाळातील शिक्षकांनाही लागू करण्यात यावी असा होता त्याबाबत निर्णय घेण्यात आला असून शाळातील शिक्षकांनाही दिनांक एक मार्च एकोणीसशे सत्तरपासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात येत आहे शासनाला विश्वास वाटतो की शासनाच्या उपरोक्त निर्णयामुळे रात्रशाळांच्या अडचणी बऱ्याच प्रमाणात दूर होतील